राष्ट्रीय ओबीसी महासंघ शाखा चिमूर की ओर से अन्न त्याग आंदोलन के चौथे दिन भीख मांगो आंदोलन कर शासन का निषेध किया गया तथा जमा हुई निधि शासन के पास जमा होगी। 7 दिसंबर से शांततापूर्वक शुरू रहे राष्ट्रीय महासंघ का आंदोलन अब तीव्र होते जा रहा है और अन्न त्याग आंदोलन के चौथे दिन श्रृंखलाबद्ध कुपोषण के साथ भीख मांगो आंदोलन किया गया। इस मौके पर भीख मांगो आंदोलन करते समय आंदोलनकारी भावना बावनकर ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। आंदोलनाचा चौथा दिवस 7/12/2023 पासून इथे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। आमचे आंदोलनकर्ते अक्षय लांजेवार तसेच अजित सुकारे हे दोघेही जण अन्नत्याग घोषणाला इथे बसलेले आहेत आणि त्यांच्यासोबत सर्व आमचे ओबीसी बांधव त्यांच्या पाठीशी आहेत आणि घोषणाला बसलेले आहेत। सकाळी उपोषण सुरू आहे। आमच्या ओबीसीच्या प्रमुख मागण्या आहेत की बिहार धरतीवर आमच्या महाराष्ट्रात ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, तसेच प्रमुख अशा मागण्या आहेत, विविध मागण्या आहेत, त्या आमच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी हे उपोषण सुरू आहे। आज चौथा दिवस आहे तरी पण कुणीही दखल घेतलेली नाही आणि यानंतरसुद्धा हा उपोषण सुरू राहील। आता जर कुणीही दखल घेतली नाही किंवा कुणीही येऊन बघितले नाही तरी आमचा हा आंदोलन उपोषण असंच सुरू राहील आणि याच्यापेक्षा तीव्र रूपात हा आंदोलन सुरू राहील। चिमूर के तहसील कार्यालय परिसर में व्यवसायियों की ओर से राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी महासंघ के राष्ट्रीय अध्यक्ष श्याम लेंडे, जिला उपाध्यक्ष राजू हिवजे, तालुका अध्यक्ष मारुतराव हतकरे के नेतृत्व में भीख मांगो आंदोलन किया गया। आर्थिक रूप में जमा हुई निधि राज्य सरकार की ओर जमा की जाएगी, ऐसी जानकारी आंदोलनकारी रामदास कामडी ने सीटीवी न्यूज प्रतिनिधि बालू सातपुते के साथ बातचीत के दौरान कही। अन्नत्याग आंदोलनाचा आमचा चौथा दिवस राष्ट्रीय ओबीसी महासंघ शाखा चिमूरच्या वतीने दिनांक 7 डिसेंबर 2023 पासून आमच्या 2 ओबीसी योद्ध्यांनी येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केलेले आहे। त्यामध्ये अक्षय लांजेकर आणि अजित सुकारे या दोन ओबीसी बांधवांनी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। त्यांच्या समर्थनार्थ आज हा चौथा दिवस आज आम्ही भीक मांगो आंदोलनाची इथे सुरुवात केलेली आहे। आज आम्हाला हे 150 रुपये प्राप्त झाले आहेत। हे पैसे आम्ही महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री आहे एकनाथजी शिंदे यांच्याकडे सुपूर्द करणार आहोत। आमच्या ओबीसीच्या ज्या आरक्षणाच्या आणि इतर ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्या पूर्तता करण्यात यावी याकरिता आम्ही हे आज भीक मांगो आंदोलन केलं आहे। आमच्या ज्या आंदोलनाच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या प्रामुख्याने अशा होत्या की मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देऊ नये, तसेच बिहार राज्याच्या धर्तीवर आमच्या महाराष्ट्र राज्याची ओबीसी समाजाची आणि इतर सर्व समाजाची जातनिहाय जनगणना करावी आणि आमच्या मुलांना जे 72 वसतिगृह मान्यता दिलेली होती ती अजूनही सुरुवात केलेली नाही आहे, तेव्हा आम्हाला अशी आम्ही त्यांना विनंती करतो आणि मागणी केलेली आहे की आमच्या ओबीसींच्या वसतिगृहाची प्रत्येक जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर यांची निर्मिती करण्यात यावी, आम्हाला मिळायला पाहिजे। तसेच हिंगोली येथे आमच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जे अध्यक्ष आहेत डॉक्टर बबनरावजी तायवाडे यांच्यावर जो गुन्हा दाखल केला आहे हा गुन्हा त्यांनी मागे घ्यावा आणि इतर सर्व मागण्याकरिता आज आम्ही इथे भीक मांगो आंदोलन केलं आहे। काल आम्ही इथे थाळी वाजवा आंदोलन केलं होतं। याचा उद्देश हाच आहे की आम्ही शासनाचा निषेध करत आहोत की गेल्या 2 महिन्यापूर्वी आमचं जे अन्नत्याग आंदोलन सुरू झालं होतं आमचे ओबीसी योद्धे टोंगे रवींद्र टोंगेजी आणि त्यागीजी आणि बल्कीजी यांच्या अन्नत्यागाच्या दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने आम्हाला शब्द दिला होता। चंद्रपूर येथे येऊन महाराष्ट्र शासनाचे उपमुख्यमंत्री श्री फडणवीस सर हे आले होते आणि त्यांनी शब्द दिला होता की ओबीसी समाजाच्या सर्व मागण्या आम्ही पूर्ण करू, पण अजूनही 2 महिने झाले आमच्या ओबीसीच्या मागण्याची पूर्तता केली नाही आहे, म्हणून आम्ही हा अन्नत्यागाचा दुसरा टप्पा चिमूर येथे आम्ही सुरू केलेला आहे आणि यांच्या समर्थनात आज आम्ही येथे भीक मांगो आंदोलन केलेलं आहे। जर आमच्या आंदोलनाची चौथ्या दिवशी राहून कोणती शासनाने दखल घेतली नाही आहे, जर या आंदोलनाची त्यांनी दखल घेतली नाही तर येणाऱ्या समोरच्या दिवसामध्ये हे आंदोलन अधिक तीव्र होईल आणि याचे परिणाम महाराष्ट्र गव्हर्नमेंटला भोगावे लागतील। सी टी व्ही के लिए हमारे प्रतिनिधि बालू सातपुते की रिपोर्ट।